नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जयश्रीभाई संतोष सवानी आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल वर तुम्हा विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। मित्रांनो, प्राचीन भारताच्या या लेक्चर सीरीज मध्ये आज आपण महत्त्वाचा टॉपिक अभ्यासणार आहोत, ते म्हणजे 16 महाजनपद। लक्षात घ्या, 16 महाजनपदाचं अभ्यास करत असताना एक रूपरेखा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। सर्वात पहिल्यांदा तर 16 महाजनपद निर्माण का झाली, कशामुळे झाली, काय नेमकी त्यामागची पार्श्वभूमी होती, तो महत्त्वाचा बेसिक मुद्दा आपल्याला इथं समजला गरजेचं आहे। आणि त्याच काळामध्ये जे 16 महाजनपद निर्माण झाले, तर त्या 16 महाजनपदाचं लोकेशन नेमकं काय होऊन राहिलं, तर ते आपल्याला पाहावं लागणार आहे। या महाजनपदाची राजधानी काय आहे, इथं कोणते शासक लोक राज्य करत होते, तो महत्त्वपूर्ण शासकांची पण माहिती आपल्याला या टॉपिकमध्ये अभ्यासणं या ठिकाणी गरजेचं आहे। तर पहा मित्रांनो, 16 महाजनपद निर्माण होण्यामागे काय नेमकी पार्श्वभूमी राहिली, ती आधी आपण इथे या ठिकाणी समजून घेऊया। या 16 महाजनपदाच्या आधी भारतामध्ये आर्य संस्कृती आली होती। आर्य संस्कृतीमध्ये आपल्याला माहिती असेल दोन भाग पडले जातात, एक आहे वैदिक कालखंड ज्याला, आणि दुसरा आहे तो म्हणजे उत्तर वैदिक कालखंड। जेव्हा आपण उत्तर वैदिक कालखंडाचा सामाजिक इतिहास या ठिकाणी पाहतो, तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की उत्तर वैदिक कालखंडामध्ये लोह तंत्रज्ञानाचा विकास मोठ्या प्रमाणावर झाल्याचा आपल्याला एकंदरीत आढळतो। साहजिकच जखेडा या भागामध्ये, गुजरात मधल्या जखेडा या भागामध्ये लोखंडाचा नांगर सर्वात पहिल्यांदा सापडला आणि त्यामुळं शेतीचा विकास या ठिकाणी होऊ लागला। जसजसा शेतीचा विकास झाला, तसतसा मानवी समाज जो आहे हा या ठिकाणी स्थिर शेती या ठिकाणी करू लागला आणि त्यातून मग मनुष्य जो पूर्वी भटकंती करणारा होता तो आता स्थिर झाला, स्थायी झाला असं एकंदरीत दिसून येतं। साहजिकच अतिरिक्त शेतीच्या उत्पन्नातून व्यापारी वर्गाची निर्मिती या ठिकाणी होती आणि अतिरिक्त शेतीचं उत्पन्न जे आहे ते आता या ठिकाणी विकण्यासाठी हा व्यापारी वर्ग ठिकठिकाणी या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला भेटतं। वैदिक कालखंडामध्ये आपल्याला निष्क, शतमान आणि त्याचबरोबर या ठिकाणी कारशपण या प्रकारची नावं आपल्याला पाहायला भेटतात। हे काय नेमके आहे तर लक्षात घ्या, हे नावं म्हणजे ज्या ठिकाणी त्या काळातील चलन व्यवस्था होती। निष्क, कारशपण आणि त्याचबरोबर शतमान हे त्या काळातील कॉइन्स होते। इथं लक्षात घ्या मित्रांनो, वैदिक कालखंडानंतर हळूहळू आपल्याला दिसून येतं उत्तर वैदिक कालखंडामध्ये चलन व्यवस्था मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालेली आहे। मग या कालखंडामध्ये जो व्यापारी वर्ग आहे, हा व्यापारी वर्ग अशा प्रकारे आपला या ठिकाणी व्यापार हा या ठिकाणी करत असताना तो आपल्या कॉइन्सचा देखील आता वापर करताना एकंदरीत या ठिकाणी दिसून येतो। म्हणजे उत्तर वैदिक कालखंडामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा प्रकारची चार वर्णांची व्यवस्था स्थापित झालेली होती असं एकंदरीत दिसून येतं। यानंतर राजकीय व्यवस्थेमध्ये आपल्याला दिसून येतं की लोह तंत्रज्ञानाचा विकास झाल्यामुळं राजाचं महत्व या ठिकाणी वाढलं गेलं आणि राजा आता जमिनीवर आपले हक्क या ठिकाणी स्थापन करू लागला। ज्या राजाकडे सर्वात जास्त भूभाग त्याच्या अधिपत्याखाली आहे तो सर्वश्रेष्ठ राजा किंवा तो महान राजा अशा प्रकारची या ठिकाणी भूमिका घेतली गेली। याच उत्तर वैदिक कालखंडामध्ये राजसूय यज्ञ आणि त्याचबरोबर अश्वमेध यज्ञ सारखे यज्ञ आपल्याला या ठिकाणी राजे लोक करताना एकंदरीत दिसून येतं आणि त्यातून मग राज्य संस्थेचा विकास या ठिकाणी झाला। उत्तर वैदिक कालखंडामध्ये लोहतंत्रज्ञानाचा विकास होत असल्या कारणामुळं या काळामध्ये लोखंडाचे शस्त्र बनले गेले, लोखंडाचे अवजार बनले गेले, लोखंडाचे रथ या ठिकाणी बनले गेले आणि ज्यातून जास्तीत जास्त भूमी आपल्या अधिपत्याखाली आणण्याचा प्रयोग या कालखंडामध्ये शासकांनी केलेला आहे असं एकंदरीत दिसून येतं। उत्तर वैदिक कालखंडामध्ये राज्य स्थापन करत असताना प्रशासन उभं करणं गरज राज्य करताना वाटली आणि त्यातून मग राज्यकर्त्यांनी ती प्रशासन व्यवस्था देखील उत्तर वैदिक कालखंडामध्ये स्थापित केली असं एकंदरीत दिसून येतं। गावाचा प्रमुख ग्रामणी या ठिकाणी होता, तर गावात न्याय निवाडा करणारा हा या ठिकाणी ग्रामवादी या ठिकाणी होता। पाहिलं असं भेटतं राजासाठी जो टॅक्स वसूल करेल तो या ठिकाणी भागदूत म्हणून या ठिकाणी संबोधला जाऊ लागला आणि एक प्रकारे टॅक्सेशन सिस्टीम, कर व्यवस्था ही उत्तर वैदिक कालखंडामध्ये व्यवस्थित या ठिकाणी स्थापित झालेली होती असं एकंदरीत दिसून येतं। सुरुवातीला गोत्र होतं, नंतर गण आलं, गणानंतर जनपद या ठिकाणी पाहायला भेटतात आणि जनपदाचं रूपांतर, विस्तारित स्वरूप आपण या ठिकाणी इसवीसनपूर्व 6व्या शतकात महाजनपदांमध्ये या ठिकाणी पाहू शकतो। हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। तर या पद्धतीचं भारतामध्ये उत्तर वैदिक कालखंडातून जेव्हा या ठिकाणी समाज व्यवस्था पुढे या ठिकाणी जात होता, तेव्हा इसवीसनपूर्व 6व्या शतकामध्ये महाजनपद आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात। लक्षात घ्या, या महाजनपदाच्या काळामध्ये
भारतामध्ये पुन्हा एकदा शहरीकरण या ठिकाणी निर्माण झालेलं होतं आणि भारताचं दुसरं शहरीकरण हे आपण इसवी सन पूर्व 6व्या शतकात म्हणजे 16व्या 16 महाजनपदाच्या कालखंडामध्ये या ठिकाणी पाहू शकतो. आता लक्षात घ्या, 16 महाजनपदाच्या या काळामध्ये नवीन धर्मांचा उगम देखील झाल्याचं आपल्याला दिसून येतं, ज्यामध्ये सिद्धार्थ गौतम बुद्धांनी स्थापित केलेला बौद्ध धर्म आणि वर्धमान महावीरांनी स्थापित केलेला या ठिकाणी जैन धर्म असे दोन महत्वाचे धर्म या ठिकाणी या काळात स्थापन झालेले होते. या दोन्ही धर्मांनी पूर्वीच्या वैदिक संस्कृतीला या ठिकाणी विरोध केलेला होता. वैदिक धर्मामध्ये असणाऱ्या कर्मकांडाला, अंधश्रद्धेला आणि त्याबरोबर प्राण्यांच्या हत्येला यांनी या ठिकाणी विरोध केल्याचं एकंदरीत दिसतं आणि एक स्वतःची नवीन आयडियोलॉजी यांनी स्थापन केली, ज्यामध्ये अहिंसेचा स्वीकार या ठिकाणी करण्यात आला आणि याचबरोबर वेदांचं सर्वश्रेष्ठत्व हे यांनी नाकारलं, ब्राह्मणांचं सर्वोच्चत्व हे यांनी नाकारले आणि या पद्धतीचं एक नवीन विचार, एक नवा संस्कृती म्हणूया आपण किंवा एक नवीन धार्मिक तत्वज्ञान या दोन धर्मांनी या काळखंडामध्ये निर्माण केलेले होते असं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या मित्रांनो, 16 महाजनपद हे जो कालखंड आपण पाहतो तर या कालखंडामध्ये चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये देखील झगडा निर्माण झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये कोणते नेमके झगडे होते तर या कालखंडामधले जे दोन वर्चे वर्ण होते त्यामध्ये एक ब्राह्मण आणि दुसरा क्षत्रिय होता. हे दोन वर्ण स्वतःच्या वर्चस्वासाठी झगडत होते, संघर्ष करत होते. ब्राह्मणाचं म्हणणं असं होतं, मी क्षत्रियापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण क्षत्रियासाठी राजासाठी राज्याभिषेक करण्याचा जो यज्ञ केला जातो, ज्याला राजसूय यज्ञ म्हटलं जातं किंवा अश्वमेध यज्ञ केला जातो, तो या ठिकाणी पुरोहिताशिवाय होऊ शकत नाही आणि म्हणून राजाला राजपद देण्यासाठी ब्राह्मणच आवश्यक आहे. त्यामुळं ब्राह्मण हा या ठिकाणी सर्वश्रेष्ठ आहे असं 16 महाजनपदाच्या काळातील ब्राह्मण त्या काळात म्हणत होते, दावा करत होते. या उलट क्षत्रिय जो होता हा क्षत्रिय ब्राह्मणापेक्षाही स्वतःला श्रेष्ठ मानत होता. याचं कारण असं होतं, क्षत्रिय म्हणत होता की ब्राह्मणाच्या जीवितांचं रक्षण करण्याची जबाबदारी ही क्षत्रियाकडे आहे आणि म्हणून मग राजा हा ब्राह्मणापेक्षाही सर्वश्रेष्ठ आहे या प्रकारची भूमिका त्या काळातील शासक वर्ग या ठिकाणी घेत होते असं एकंदरीत दिसतं. लक्षात घ्या मित्रांनो, या इसवी सन पूर्व 6व्या शतकात म्हणजे 16 महाजनपदाच्या काळात जे नवीन धर्म आले त्यामध्ये बौद्ध धर्म आणि दुसरा आहे तो म्हणजे जैन धर्म. या दोन्ही धर्मांचे संस्थापक हे क्षत्रिय कुळातील होते आणि या दोन्ही क्षत्रिय कुळातील या ठिकाणी धर्म संस्थापकांनी वैदिक धर्माला विरोध केलेला होता आणि वैदिक धर्माच्या कर्मकांडाला, जुन्या चालीरीती परंपरांना त्यांनी छेद देऊन स्वतःचं तत्वज्ञान मांडलं. परिणाम असा झाला की 16 महाजनपदातील शासकांनी या दोन धर्मांनाच मोठ्या प्रमाणात राजेश्वरी या ठिकाणी दिला, यांना खूप सारा सवलती दिला, यांचा प्रचार प्रसार यांनी केला आणि त्यातून मग पाहायला असं भेटतं 16 महाजनपद एक शक्तिशाली युनिट आपल्याला या संपूर्ण कालखंडामध्ये पाहतो की या काळात जे शासक आहे हे बौद्ध धर्म आणि जैन धर्माला राजश्रय या ठिकाणी देताना दिसतात आणि वैदिक धर्माला हे या ठिकाणी विरोध करताना या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हा जो कालखंड होता 16 महाजनपद जो भारतातल्या दुसऱ्या शहरीकरणाचा, दुसऱ्या नागरीकरणाचा कालखंड या ठिकाणी मांडला जातो. लक्षात घ्या मित्रांनो, गौतम बुद्धांच्या ज्या साहित्य जर आपण पाहिलं किंवा बौद्ध धर्माचं साहित्य जर आम्ही पाहिलं तर ते साहित्य म्हणजे जातक कथा. या जातक कथामध्ये देखील या 16 महाजनपदांबद्दलची माहिती आपल्याला पाहायला मिळते आणि बौद्ध ग्रंथ अंगुत्तर निकायमध्ये देखील या 16 महाजनपदाचे उल्लेख आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. जैन धर्म भागवती सूत्र जे आहे या भागवत सूत्रामध्ये देखील आपल्याला 16 महाजनपदांचा उल्लेख या ठिकाणी पाहायला मिळतो. आता लक्षात घ्या, 16 महाजनपदाचा अभ्यास जर आपल्याला करायचा असेल तर सर्वप्रथम हा जो मॅप आहे, हा जो नकाशा आहे, हा आपल्याला अभ्यासावा लागणार आहे. बिना मॅपचा आपण 16 महाजनपदाचा अभ्यास या ठिकाणी करू शकत नाही. तर हा एक प्रकारचा मॅप मी तुम्हाला इथं आणून दाखवला आहे. इयत्ता 6वीच्या पुस्तकामध्ये देखील तुम्हाला 16 महाजनपदाचा मॅप या ठिकाणी पाहायला भेटेल. आता लक्षात घ्या, 16 महाजनपदांचा अभ्यास करत असताना आधी आपल्याला या गंगेच्या खोऱ्यातील जी महाजनपद होती त्यांचा आपण बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे. मग इथं आपल्याला मगध नावाचं महाजनपद इथं या ठिकाणी पाहायला भेटतं. मगधच्या जवळ अंग नावाचं महाजनपद आहे, ज्याची राजधानी ही चंपा या ठिकाणी आहे. मगधच्या उत्तरेकडे आपल्याला
वज्जी नावाचं महाजन पद पाहायला भेटल, ज्याची राजधानी वैशाली या ठिकाणी होती। लक्षात घ्या, वैशालीची नर्तिका ही आम्रपाली आपल्या सर्वांना माहिती असेल, जी पुढे जाऊन सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या बौद्ध भिक्षू संघामध्ये सहभागी झालेली आहे असं एकंदरीत दिसून येतं। वज्जीचं एक दुसरं वैशिष्ट्य असं आहे की कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये वज्जी या महाजन पदाला अट्टकूळ देखील म्हटलं गेलं, कारण इथं आठ गणांचा संघ इथं या ठिकाणी राज्य करत होता असं एकंदरीत पाहायला भेटतं। या वज्जीच्या शेजारी मल्ल नावाचं महाजन पद तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायला मिळेल। तर मल्लच्या दोन राजधान्या होत्या, लक्षात असू द्या, मल्लच्या दोन राजधान्या होत्या, एक आहे पावा आणि दुसरी आहे कुशीनगर। लक्षात घ्या मित्रांनो, पावा या ठिकाणी वर्धमान महावीरांचं या ठिकाणी निधन झालेलं आहे आणि कुशीनगर मध्ये सिद्धार्थ गौतम बुद्धांचं निधन झाल्याचं माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते। याचबरोबर काशी नावाचं महाजन पद इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। तर काशी ची राजधानी ही बनारस किंवा वाराणसी या ठिकाणी आहे आणि वाराणसी ही एक प्रकारची बाजारपेठ इथे या ठिकाणी होती असं एकंदरीत दिसतं। जैन धर्माचे 23वे तीर्थंकर पार्श्वनाथ हे या ठिकाणी वाराणसीचे रहिवासी या ठिकाणी होते, ते या ठिकाणी वाराणसीचे राजकुमार होते, अशा प्रकारची माहिती जैन साहित्यातून आपल्याला या ठिकाणी मिळते। तर वाराणसी ही काशीची राजधानी आहे हा एक महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात घ्या। आणि याचबरोबर कोसल हे एक महत्वाचं महाजन पद आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतं। आता लक्षात घ्या, कोसल जर आपण पाहिलं तर कोसल या राजधानी किंवा कोसल या महाजन पदामध्ये एकूण चार महत्वाची या ठिकाणी शहर आपल्याला दिसतात, त्यापैकी एक अयोध्या नावाचं शहर पाहायला भेटतं, दुसरं एक साकेत नावाचं शहर आहे, तिसरं एक कपिलवस्तू नावाचं शहर आहे आणि याचबरोबर इथं आपल्याला पाहायला भेटतं ते म्हणजे श्रावस्ती हे एक शहर आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। 16 महाजन पदांमधलं हे कोसल हे एक महत्वाचं आणि शक्तिशाली महाजन पद होतं, ज्या महाजन पदाचा राजा हा प्रसेनजीत होता, जो सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या समकालीन या ठिकाणी होता, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। प्रसेनजीतचा एक दुर्दैव असं राहिलं की प्रसेनजीतच्या राज्यामध्ये त्याचा मुलगा विदुभागानं बंड केलं आणि त्यामुळं प्रसेनजीत जो होता हा या ठिकाणी आपल्या राज्याच्या बाहेर राजदरबाराच्या बाहेरच त्याचं निधन झाल्याचं देखील आपल्याला काही सोर्सेस मधनं या ठिकाणी पाहायला मिळतं। तर या प्रकारे कोसल आहे, वज्जी आहे, त्याचबरोबर अंग आहे, मगध आहे, मल्ल आहे, काशी आहे आणि याच काशीच्या शेजारी वत्स नावाचं एक महत्वाचं महाजन पद पाहायला भेटतं, ज्याचं राजधानी ही कौशंबी आपल्याला या ठिकाणी दिसून येते। लक्षात घ्या, ही जी सात महत्वाची महाजन पद आहे ही गंगेच्या खोऱ्यातील महाजन पद आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात। वत्स महाजन पद जर आम्ही पाहिलं तर त्याचा राजा उदयन या ठिकाणी होता आणि या वत्स वत्सचा राजा जो आहे उदयन, तर त्याचं प्रेम संबंध इथं अवंतीचं जे राज्य होतं या राज्याची राजधानी होती उज्जैन आणि त्याचबरोबर या ठिकाणी महेशमती, उज्जैन आणि महेशमती अशी दोन राजधान्या या अवंतीच्या होत्या। आणि अवंतीचा राजा जर आपण या ठिकाणी पाहिला तर त्याचं नाव होतं प्रद्योत। नाव नीट लक्षात घ्या काय होतं, तर प्रद्योत नावाचा राजा इथं राज्य करत होता आणि प्रद्योतची जी मुलगी होती जिचं नाव होतं वासव दत्ता, तर त्या वासव दत्तासोबत उदयनचं प्रेम या ठिकाणी स्थापन झालेलं होतं आणि त्यावर आधारित एक महत्वाचं टेक्स्ट स्वप्न वासव दत्त हे भाषानं या ठिकाणी लिहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। तर या प्रकारचे हे गंगेच्या खोऱ्यातील महाजन पद आपण सर्वात पहिल्यांदा 16 महाजन पदाचा अभ्यास करताना अभ्यासलं पाहिजे। या गंगेच्या खोऱ्यामध्ये कोसल आहे, मल्ल आहे, वज्जी आहे, अंग आहे, त्याचबरोबर मगध आहे, काशी आहे, वत्स या ठिकाणी आहे। तर ही सात महाजन पद आपल्याला गंगेच्या खोऱ्यातील पाहायला भेटतात। पुढे आपल्याला पाहायला भेटतं अवंती। लक्षात घ्या, अवंतीचा राजा प्रद्योत जेव्हा आजारी पडला होता तेव्हा मगधचा शासक बिंबिसार यानं त्याच्यावर उपचार करण्यासाठी एका राजवैद्याला पाठवलं होतं, तो राजवैद्य जीवक होता, हा मुद्दा इथं आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। पुढे जर आम्ही पाहिलं तर दक्षिणेकडे अति दक्षिणेकडे अस्सक नावाचं महाजन पद पाहायला भेटतं, जे महाराष्ट्रातील होतं। ब्रह्मदत्त नावाचा व्यक्ती हा इथं राज्य करत होता, याचं नाव जातक कथेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। आणि अस्सक ज्या होत्या, अस्सकच्या दोन राजधान्या होत्या, एक होती पोतर आणि दुसरं होतं प्रतिष्ठान। प्रतिष्ठान म्हणजे आजचं पैठण आणि पोतर म्हणजे बुलढाणा। या प्रकारच्या दोन राजधान्या अस्सकच्या आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतात। पुढे आपल्याला इथं चेदी नावाचं एक राज्य या ठिकाणी पाहायला भेटतं। चेदी एक महत्वाचं महाजन पद या ठिकाणी होतं हे या ठिकाणी लक्षात घ्या। आता पहा, गंगेच्या खोऱ्यातील महाजन पद पाहिल्यानंतर आपल्याला
आर्य कुळातील महाजनपद हे देखील अभ्यासणं गरजेचं आहे. मग आर्य कुळातील महाजनपदांमध्ये आपल्याला कुरु नावाचं महाजनपद इथं दिसतं, दुसरं आहे पांचाल नावाचं महाजनपद, तिसरं मत्स्य नावाचं महाजनपद आणि चौथं जे आहे ते म्हणजे सूरसेन नावाचं महाजनपद. तर या चार महत्वाची महाजनपद ही आर्य कुळातील महाजनपद या ठिकाणी मानले जातात. प्राचीन आर्यांची महाजनपद म्हणजे हे चार आहे, कुरु आहे, पांचाल आहे, सूरसेन आहे आणि मत्स्य आहे. इथं लक्षात घ्या आपल्याला महाभारतामध्ये देखील या महाजनपदांची माहिती या ठिकाणी मिळते. महाजनपदांचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी, या चार महाजनपदांचा उल्लेख आपल्याला महाभारतामध्ये देखील या ठिकाणी पाहायला भेटतो. कुरु तर आपल्या सर्वांना माहिती आहे, कुरुक्षेत्र जो दिल्लीच्या आसपासचा प्रदेश आहे तर त्या भागामध्ये तो भाग जिंकण्यासाठी, ते कुरुक्षेत्र जिंकण्यासाठी तर महाभारत कौरव आणि पांडवांमध्ये झालं. इंद्रप्रस्थ आणि त्याचबरोबर हस्तिनापूर याच्या दोन महत्वाच्या राजधान्या होत्या कुरु नावाच्या महाजनपदाची, हे या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे आपल्याला पांचाल हे एक महाजनपद या ठिकाणी पाहायला भेटतं. अधिक्षेत्र आणि कांपिल्य हे याची राजधानी या ठिकाणी आहे. सूरसेनची राजधानी मथुरा या ठिकाणी होती आणि याचबरोबर मत्स्य जर आम्ही पाहिलं तर मत्स्यचा राजा विराट होता आणि त्याची राजधानी विराट नगरी या ठिकाणी होती. हा एक महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आता पहा की महाजनपद पाहिल्यानंतर भारताच्या, आत्ताच्या भारताच्या सीमेरेषेच्या बाहेर चा जो भाग जर आम्ही पाहिला तर तुम्हाला इथं दोन महत्वाचे महाजनपद पाहायला भेटतात. एक म्हणजे गांधार आणि गांधारच्या वरती या ठिकाणी कंभोज नावाचं महाजनपद आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतं. वायव्य सरहद्द प्रांतावर, बॉर्डरवर आपल्याला ही महाजनपद इथे या ठिकाणी दिसून येतात. गांधार आणि त्याचबरोबर कुंभोज नावाचे महाजनपद हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता पहा गांधारचं एक वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. साधिकच गांधार हे वायव्य सरहद्द प्रांतावर असल्यामुळे विदेशी आक्रमण करताना हे असुरक्षित महाजनपद होत आणि म्हणून मग इथं तुम्हाला अक्कामेनिस नावाचं इथे या ठिकाणी साम्राज्य दिसून येतं. तर भारताच्या या वायव्य सरहद्द प्रांतापर्यंत त्या काळामध्ये अक्कामेनिस नावाचं साम्राज्य हे या ठिकाणी राज्य करत होत युरोपमध्ये आणि त्याची सीमारेषा वायव्य सरहद्द प्रांतापर्यंत होती भारताच्या. आणि तेव्हा आपल्याला दिसून असं येतं की हे अक्कामेनिस साम्राज्याचा जे एकूण 28 प्रांत होते त्या 28 प्रांतापैकी एक प्रांत गांधार देखील होता. म्हणजे हा महत्वाचा मुद्दा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की गांधार महाजनपदातील लोक हे विदेशी सैन्यामध्ये सर्वात पहिल्यांदा भरती झालेले होते असं एकंदरीत दिसून येतं. जेव्हा या ठिकाणी अक्कामेनिस साम्राज्यानं गांधारवर हल्ला केला आणि गांधार त्यांच्या राज्यातील भाग बनवला तेव्हा कंभोज हा जो भाग आहे तिथं या ठिकाणी लोकर बनवण्याचा किंवा घोंगडी बनवण्याचा व्यवसाय सुरू झालेला होता अशा प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी दिसते. कौटिल्याचं अर्थशास्त्र जर तुम्ही या ठिकाणी वाचलं असेल तर त्या कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये या कंभोज महाजनपदालाच वांता शास्त्रोपजीवन संघ या नावानं संबोधलं. वांता शास्त्रोपजीवन संघ याचा अर्थ काय नेमका आहे तर अशा भाग किंवा असे लोक की ज्या भागातील लोक युद्ध करतात, ज्या भागातील लोक व्यापार करतात, या भागातील लोक शेती करतात आणि या भागातील लोक पशुपालन करतात, तर अशा प्रकारे चारही भागाने आपली उपजीविका पूर्ण करणारे लोक त्यांना वांता शास्त्रोपजीवन संघ असं कौटिल्याचं अर्थशास्त्र या ठिकाणी म्हणतं. तर कौटिल्याच्याच अर्थशास्त्रामध्ये कुरु या महाजनपदाला राजशब्दोपजीवन संघ असं म्हटलेलं आहे. म्हणजेच राजाची पदवी धारण करणारे लोक असं इथं संबोधलं गेल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. या प्रकारची ही 16 महाजनपद आपल्याला इसवीसनपूर्व 6व्या शतकामध्ये पाहायला भेटतात. आणि लक्षात घ्या, पुन्हा पुन्हा सांगतो की 16 महाजनपदाच्या काळामध्ये दुसरं नागरीकरण निर्माण झालं होतं भारतामध्ये, हे या ठिकाणी लक्षात घ्या. 16 महाजनपदाच्या संदर्भात जातक कथा खूप जास्त महत्वाच्या आहेत. जातक कथेच्या माध्यमातून 16 महाजनपदाच्या काळातील सामाजिक व्यवस्था, या काळातील आर्थिक व्यवस्था कशा प्रकारे होती, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. आता लक्षात घ्या, ही जी शक्तिशाली 16 महाजनपद होती त्यातली सर्वात महत्वाचं महाजनपद ते म्हणजे मगध हे आपल्याला या ठिकाणी दिसतं. मगध या महाजनपदाचं एक वैशिष्ट्य असं राहिलं जे गंगेच्या खोऱ्यामध्ये होतं, त्यामुळे इथं सुपीक जमीन मिळालेली होती. सुपीक जमीन असल्यामुळं शेती मोठ्या प्रमाणात होत होती, त्यामुळं लोकसंख्या मोठ्या प्रमाणात इथे या ठिकाणी निवास करत होती आणि लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळं सैन्यामध्ये यांना मोठ्या प्रमाणावर भरती करण्याची संधी मिळालेली होती. आणि म्हणून मगधची जर सैन्य जर आम्ही पाहिलं तर मगधची सैन्य अन्य सर्व महाजनपदांपेक्षा सर्वात जास्त होतं. प्लुटार्क या इतिहासकाराच्या माध्यमातून असं माहिती आपल्याला मिळते की मगधचे राजे जे आहेत ते सुमारे 3 लाख सैन्य आणि
60,000 हत्ती दळ बाळगत होते हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. मगच एक दुसरं वैशिष्ट्य आहे तर छोटा नागपूर पठाराचा प्रांत यांच्या भागामध्ये होता आणि त्यामुळे इथं लोह खनिजाने युक्त असा भूभाग आपल्याला मगधला मिळालेला होता. साहजिकच लोखंडाचे साठे असल्यामुळे लोह पोलादाचे साठे असल्यामुळे या काळातील शासकांनी लोह तंत्रज्ञानाच्या आधारावर खूप मोठ्या प्रमाणात शस्त्र निर्माण केलेले होते, रथ निर्माण केले होते, त्यांचा वापर इथे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात आला. याचबरोबर जंगली प्रदेशातनं यांना मोठमोठे हत्ती देखील मिळाले होते आणि त्या काळामध्ये आपल्याला पाहायला भेटतं हत्ती ही राजसत्तेचं प्रतीक तर होतच होतं परंतु सैन्याची ताकद देखील होती आणि म्हणून मग सर्वात जास्त हत्ती दळ हे या ठिकाणी मगधचे शासक लोक बाळगत होते अशा प्रकारची माहिती देखील आपल्याला या ठिकाणी मिळते. मगधचं एक दुसरं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला भेटतं की हे याची जी राजधानी होती राजगृह याला गिरिवृज देखील म्हटलं गेलं तर ती राजधानी जी आहे ही चारही बाजूला डोंगरांनी व्यापलेली होती आणि त्यामुळे शत्रूंपासून पूर्णतः सुरक्षित या ठिकाणी राहिलेली आहे असं एकंदरीत दिसून येतं. जल व्यापारावर यांचं महत्वाचं केंद्र नियंत्रण या ठिकाणी होतं, जल वाहतुकीवर नियंत्रण होतं आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावर व्यापारी नफा देखील यांना यातून मिळत होता आणि अन्य महाजन पदांशी पण त्यांचा संपर्क जो होता हा या जल वाहतुकीमुळे या ठिकाणी चांगल्या प्रकारे होत होता अशा प्रकारची माहिती या ठिकाणी मिळते आणि म्हणूनच मगधच हे महाजन पद आहे ज्याला स्वतःचा साम्राज्य स्थापन करण्याची संधी मिळाली. नंद यांच्या कार्यकाळामध्ये जेव्हा मगधवर नंद घराण्याची सत्ता होती तेव्हा मगधचा विस्तार एवढा झाला होता की वायव्य सरहद प्रांतापर्यंत मगधच या ठिकाणी साम्राज्याच्या सीमारेषा पोहोचलेल्या होत्या. म्हणू शकतो आपण नंदांनी मगधचं रूपांतर साम्राज्यामध्ये केलं आणि नंदांच्या नंतर तिथं जे मौर्य राज्य भारतामध्ये आले तर त्या मौर्यांनी इथं आपल्याला पाहायला भेटतं की या मगधचं रूपांतर एका राज्यामध्ये केलं, साम्राज्याचं रूपांतर एका राज्यामध्ये स्टेटमध्ये या ठिकाणी केलं. लक्षात घ्या मौर्यांची ताकद एवढी होती की या मौर्यांनी या सर्व महाजन पदातील सर्व शासकांना आपल्या अधिपत्याखाली आणली. वायव्य सरहद प्रांत त्यांनी जिंकून घेतला एवढंच काय तर चंद्रगुप्त मौर्य जो होता त्यानं सिकंदरचा प्रतिनिधी सेल्युकस निकेटरला पराभूत केलं होतं आणि भारतात काबुल कंदहार हैरात आणि बलुचिस्तान हे प्रांत भारतात त्यांनी आणले आणि भारताची सीमारेषा ही या ठिकाणी काबुल कंदहार हैरात आणि बलुचिस्तान पर्यंत या ठिकाणी चंद्रगुप्त मौर्याने घेऊन गेलेला होता अशा प्रकारची माहिती या ठिकाणी मिळते. अशोकाच्या कालखंडाचा भारत जर आम्ही पाहिला तर लक्षात घ्या दक्षिणेकडचा भाग जर सोडला आणि ईशान्य भारत जर सोडला तर संपूर्ण भूभाग जो आहे भारताचा संपूर्ण भूभाग हा अशोकाच्या कालखंडामध्ये भारताचा या ठिकाणी राहिलेला आहे अशा प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. तर 16 महाजन पद हे खूप महत्वाचे आहेत प्राचीन कालखंडामध्ये. या महाजन पदाच्याच मुळे आपल्याला या ठिकाणी दिसतं भारतात दुसरं नागरीकरण जन्माला आलं आणि याच कालखंडानंतर आपल्याला मौर्यांची सत्ता कशा प्रकारे स्थापित झाली आणि भारतातलं पहिलं राज्य म्हणून मौर्य राज्य कसं पुढे या ठिकाणी आलं या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा असेल तर 16 महाजन पद अभ्यासणं ते समजणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मित्रांनो प्राचीन भारताच्या सर्व पुस्तकांमध्ये 16 महाजन पदांची डिटेल्सपणे माहिती या ठिकाणी मिळती. एनसीईआरटीने देखील खूप छान पद्धतीची माहिती 16 महाजन पदाच्या संदर्भात या ठिकाणी दिलेली आहे. तर जे पण प्राचीन भारताचं पुस्तक तुम्ही वाचताल त्यातला 16 महाजन पदाचा टॉपिक अभ्यास करत असताना सर्वात पहिल्यांदा मॅप जो आहे नकाशा जो आहे तो अभ्यास तर खूप गरजेचा आहे आणि विशेष म्हणजे 16 महाजन पदाचा अभ्यास करताना मगधचं जे इम्पॉर्टन्स आहे ते टाळून चालणार नाही. मगधचं इम्पॉर्टन्स या ठिकाणी आपल्याला खूप जास्त महत्वाचं आहे ते अभ्यासणं गरजेचं आहे कारण मगधचं इम्पॉर्टन्स लक्षात आल्यानंतर मौर्य स्टेट कसं जन्माला आलं ते आपल्याला या ठिकाणी समजणार आहे. या प्रकारे मित्रांनो 16 महाजन पद आजचा महत्वाचा टॉपिक आपण इथे या ठिकाणी समजून घेतलेला आहे. लक्षात घ्या मित्रांनो एक महत्वाची या ठिकाणी अनाउन्समेंट पण करायची आहे आणि महत्वाची सूचना पण या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऍपवर आपण दोन महत्वाच्या बॅच सध्या लाईव्ह या ठिकाणी चालवत आहोत. एक बॅच ऑलरेडी या ठिकाणी सुरू झालेली आहे, ही बॅच 2024 राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा आणि त्यानंतर 2025 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न साठी जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी पण ही महत्वाची बॅच आहे. खास करून राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी क्लास वनचे पोस्ट काढण्याचं स्वप्न बाळगत आहे त्यासाठी प्रयत्न करत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही बेसिक फाउंडेशन बॅच राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेची बॅच
2024 आणि 2025 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न साठी देखील खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. या बॅच मध्ये मी प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, आधुनिक भारत, समाज सुधारक आणि स्वातंत्र्योत्तर भारत असे महत्वाचे 5 टॉपिक तुम्हाला इथे या ठिकाणी शिकवणार आहे. 100 पेक्षा जास्त लेक्चर, 100-150 लेक्चर यामध्ये या ठिकाणी असणार आहे. आणि लक्षात घ्या, 365 दिवसांची व्हॅलिडिटी म्हणजे पूर्णपणे वर्षभर ही व्हॅलिडिटी या बॅचच्या ठिकाणी आहे. लाईव्ह लेक्चर असतात या बॅचमध्ये दररोज 4 वाजता, दुपारी 4 वाजता लाईव्ह लेक्चर असतात. आणि लक्षात घ्या, जर लाईव्ह लेक्चर तुम्हाला अटेंड नाही करता आलं तर निराश व्हायचं नाही, कारण ते जे लाईव्ह लेक्चर घेतलेलं आहे ते तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात अर्ध्या तासातच उपलब्ध होतं. आणि त्यानंतर ते रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 10 वेळा या ठिकाणी पाहू शकता. या प्रकारची ही महत्वाची बॅच आहे. या बॅच मध्ये प्रत्येक टॉपिकच्या नोट्स वगैरे सगळं कट्टूकट तुम्हाला इथे या ठिकाणी दिलेले आहे. न्यू अपडेटेड बॅच आहे ही या ठिकाणी बेसिक फाउंडेशन बॅच 2024 आणि त्यानंतरच्या राज्यसेवेची तयारी जे विद्यार्थी करताय त्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बॅच आहे. जर इंटरेस्टेड असाल तर जरूर जॉईन करा. त्यासाठी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप डाउनलोड करून या बॅच वर प्रवेश घ्या. दुसरी एक महत्वाची बॅच आहे आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह. तर ही बॅच जी आहे ही 1757 प्लासीच्या इतिहासापासून सुरू होती तर 1947 भारताच्या स्वातंत्र्यापर्यंतची संपूर्ण इतिहास, मॉडर्न इंडियाचा इतिहास आपण या बॅच मध्ये या ठिकाणी शिकणार आहोत. लक्षात घ्या, ही जी बॅच आहे अद्यापही सुरू झाले नाहीये. तर ही नवीन फ्रेश बॅच 28 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. 28 ऑगस्ट पासून ही महत्वाची बॅच आपली या ठिकाणी असणार आहे. ती पण लाईव्ह असणार आहे, लक्षात घ्या. तर लाईव्ह बॅच ही आपली असणार आहे. या बॅच मध्ये मी तुम्हाला या ठिकाणी भव्य डिस्काउंट उपलब्ध करून दिलाय. जे विद्यार्थी 27 ऑगस्ट पर्यंत, 27 ऑगस्टच्या रात्रीच्या 12 वाजेपर्यंत या बॅच मध्ये प्रवेश घेतील त्या विद्यार्थ्यांना 89% डिस्काउंट. जनरली मी 80% कधीच देत नाही, परंतु या बॅच मध्ये या ठिकाणी दिलेला आहे. तर 80% डिस्काउंट तुम्हाला या ठिकाणी इथं दिलेला आहे फक्त 600 रुपयांमध्ये. ही पण वर्षभराची बॅच असणार आहे, लक्षात घ्या. वर्षभराची ही बॅच 600 रुपयांमध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला 27 ऑगस्टच्या आधीपर्यंत प्रवेश करावा लागणार आहे. 28 पासून इथं या ठिकाणी लाईव्ह लेक्चर या बॅचची या ठिकाणी सुरू होणार आहे. मॉडर्न इंडिया कम्प्लीट हा इथे शिकणार आहोत आपण. यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेचा सिलेबस या ठिकाणी कव्हर होईल. यामध्ये संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेचा सिलेबस कव्हर होईल. यामध्ये डिपार्टमेंटल PSI, यामध्ये वनसेवा आणि मॉडर्न इंडिया जिथं जिथं असेल अगदी UPSCला देखील, तर ते सगळे इथे या ठिकाणी या बॅच मध्ये शिकवलं जाणार आहे. तर आधुनिक भारताचा इतिहास प्लासी पासून ते स्वातंत्र्याच्या भारतापर्यंत म्हणजे 1947 पर्यंतचा संपूर्ण इतिहास आधुनिक भारताचा या बॅच मध्ये आपण शिकवणार आहोत. लाईव्ह बॅच असणार आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर यापैकी तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करत असाल आणि ज्या परीक्षेसाठी तुम्ही या ठिकाणी स्वतःला तयार करत आहात, तर तुमच्या या प्रयत्नामध्ये या 2 महत्वाच्या बॅच आहेत ज्या खूप जास्त फायदेशीर असणार आहेत. तर मित्रांनो, जी पण बॅच तुम्हाला योग्य वाटती ती बॅच तुम्ही या ठिकाणी आजच या ठिकाणी जॉईन करून घ्या. त्यासाठी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप जे आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी तुम्हाला इथे या ठिकाणी लिंक देखील दिली आहे. त्या लिंकवरनं ते ऍप डाउनलोड या ठिकाणी करा आणि बॅच मध्ये आजच या ठिकाणी प्रवेश या ठिकाणी घ्या. आजचं आपलं 16 महाजन पदाचं जे लेक्चर आहे ते कसं वाटलं त्यासाठी तुम्ही तुमचे रिप्लाय देखील मला या ठिकाणी द्या आणि आपल्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. थांबूया मित्रांनो, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच.